नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न पाटणकर. मी स्वतः न्यूरोसर्जन आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये माझी प्रॅक्टिस आहे. आज माझा वाढदिवस असल्यामुळे आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या जनतेला एक संदेश देऊ इच्छितो की आज आपण पाहत आहात की कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे किंवा कमी पडतोय, व्हेंटिलेटर्स मिळत नाही आहेत, बेड मिळत नाही आहेत, पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे, इंजेक्शन रेमडेसिवीर सुद्धा उपलब्ध लवकर होत नाही आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रामुख्यानं आता ऑक्सिजन अवेलेबल आहे कराडसारख्या ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये. कृष्णा हॉस्पिटलसारखं मोठं हॉस्पिटल आहे, सह्याद्री हॉस्पिटलसारखं आहे हॉस्पिटल, त्यानंतर कॉटेज हॉस्पिटल आहे. तर ह्या ठिकाणी ऑक्सिजनची उपलब्धता आहे, गरज लागल्यास व्हेंटिलेटरची सुद्धा अवेलेबिलिटी करू शकतो. आणि राहिली गोष्ट इंजेक्शन रेमडेसिवीरची, त्याबद्दल खूप आजकाल आपण बातम्यांमध्ये बघतोय की रेमडेसिवीर इंजेक्शन हे लागत आहे आणि ते मिळत नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो ॲज अ डॉक्टर म्हणून की रेमडेसिवीर इंजेक्शन हे फारच लागलं पाहिजे असं नाही आहे. जर का ते उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी जे दुसरे इंजेक्शन्स असतात ते दिले जातात, त्यामुळे पेशंटची ट्रीटमेंट ही थांबत नाही. रेमडेसिवीर जरी मिळालं नाही तरी त्याला वेगळा उपचार आहे, त्याप्रमाणे उपचार हा प्रत्येक पेशंटचा चालू असतो. अर्थात रेमडेसिवीर हे इंजेक्शन फार महत्त्वाचं आहे, ते मिळालं पाहिजे. ते मिळाल्यानं फार फरक पडतो आणि हळूहळू त्याची उपलब्धता सुद्धा होईल. ह्या सेकंड वेव साधारण माझ्या अंदाजे एक महिनाभर तरी चालेल, त्यावेळा तुम्ही ह्या एक महिन्यामध्ये संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ इनडोर मीटिंग्स ह्या बंद करायला पाहिजेत, मग ते फॅमिली फंक्शन्स असू देत, बर्थडे पार्टीज असू देत, ह्या सगळ्या तुम्ही बंद करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मास्क घातला पाहिजे, सामाजिक अंतर ठेवलं पाहिजे आणि सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे. तरी ह्या सगळ्या जर का तुम्ही गव्हर्नमेंटनं ज्या काही नियम लावून दिलेले आहेत ते जर का तुम्ही केले तर कोरोना हा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुम्ही एक सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी जीवन तुम्ही जगू शकाल. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ह्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.